भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने पैठण येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर भव्य आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरती आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे जोडे मारो व भीक मांगो आंदोलन करण्यात आले. मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भारतीय जनता पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री यांनी बहुजन समाजातील महामानव व महापुरुषांवर यांच्याकडून वारंवार अपमान व टीका होत असल्याने सरकारने या संबंधी नवीन कायदा करण्यात यावा व कठोर कारवाई करावी. नंतर कोणीही महापुरुषांवरती टीका करणार नाही. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते व महाविकास आघाडीचे नेते सर्वांनी मिळून शांततेत आंदोलन केले. तसेच महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज भाऊ खोडके, पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते श्री दत्ताभाऊ गोर्डे, माननीय अजय भाऊ वाघचौरे, पैठण राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ, समता परिषद पैठण तालुका अध्यक्ष देवीदास सोनवणे, शहर अध्यक्ष अमल भाऊ तुप्पे, महात्मा फुले समता परिषद प्रसिद्धी प्रमुख प्रकाश दिलवाले, पैठण तालुका अध्यक्ष समता परिषद औरंगाबाद शहर अध्यक्ष चंद्रकांत पेहरकर, अर्जुन सोनवणे, केतन हेकाडे, विराज घोडके, पैठण शहर अध्यक्ष जितूभाई परदेसी, मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आतिश भाऊ गायकवाड, राणा मापारी, छावा संघटनेचे किशोर भाऊ सदावर्ते, सेवा संघाचे गणेश पवार, समता उपाध्यक्ष शिवाजी जाधव, भास्कर दाभाडे, विनोद सरोदे, अमरीश घोडके, ज्ञानेश घोडके, फिरोज खान, गौरव आठवले, संजीव कोरडे, सरपंच श्रीराम बनकर, साईनाथ होरकटे, प्रदीप नरके, चंद्रशेखर देशमुख, बाळासाहेब भुजबळ, सोपान बंडे, रामनाथ बनकर, रामेश्वर बनकर, बालाजी बनकर, गोरख बनकर, दीपक दिलवाले, दादासाहेब सोनवणे, आकाश रावस, सोमनाथ दिलवाले, साईनाथ चन्ने, श्रीधर उघडे, गणेश पंजावले, सचिन देशमुख आदी सह सर्व कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध करून घोषणाबाजी केली. त्या ठिकाणी सर्व पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, AIN न्यूज, औरंगाबाद. अशा मंत्री महोदयांनी चुकीचं वक्तव्य केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले